नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट भेटेल, कॉल साईडला पुट साईडला कुठला ट्रेड बनवू शकतो, त्याचबरोबर बँक निफ्टीच्या ओपन इंटरेस्टनुसार मार्केटचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठे आणि प्राईस ऍक्शन जे आहे बँक निफ्टीचं, याच्यानुसार बँक निफ्टीचं काय उद्या होऊ शकतं याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. चला तर मित्रांनो सुरुवात करूया लगेच, कुठलाही वेळ न घालवता. मित्रांनो, तुम्ही जर माझा युट्यूब चॅनलचा जर कॉल दाखवले तुम्हाला, सॉरी टेलिग्राम चॅनलचे मी कॉल काय करतो पहिल्यांदा शेअर करतो. काही कारणामुळे मी आज एकच बँक निफ्टीचा कॉल जो आहे तो काय केला होता, दिला होता. मित्रांनो, सकाळी मी 9:09 बँक निफ्टी 34,700 पीई जो आहे तो काय केला होता, त्या ठिकाणी तुम्हाला वॉच लिस्टला ऍड करायला सांगितलं. मित्रांनो, त्यानंतर 9:16 मी सांगितलं होतं बँक निफ्टी 34,700 पी 240 वरून काय करा, बाय करा. मित्रांनो, इथे एक प्रॉब्लेम झाला होता, थोडासा प्रॉब्लेम असा झाला होता की मला खरं तर ऍक्च्युअली हा पीई जो आहे तो 260 वरून बाय करायला सांगायचा होता आणि हा सेम पीई जो आहे याचा ESL जो आहे तो मला 240 रुपये द्यायचा होता. पण त्याच वेळेला पहिल्या 1 मिनिटामध्ये बँक निफ्टीमध्ये ज्या पद्धतीची मुवमेंट सुरू होती त्यानुसार प्रीमियम त्याचा डाऊन झाला होता ह्या पीईचा. त्यामुळे मग मी नंतर काय केलं, हा ऑप्शन तुम्ही 240 वरून काय करा, बाय करा असं सांगितलं होतं. 240 वरून बाय करायला सांगितलं होतं मी तुम्हाला हा ऑप्शन, ओके. आणि सेम माझं चुकून काय झालं तर 240 हाच मी ESL काय केला होता या ठिकाणी टाईप केलेला होता आणि नंतर 1 ते 2 मिनिटाच्या आत माझ्या लक्षात आलं आणि मी लगेच ते काय केलं होतं, एक्झिट पण केलं होतं. मित्रांनो, त्यानंतर हा ऑप्शन आपला ऍक्टिव्ह झाला. ऍक्टिव्ह झाल्यानंतर 240 ते 261, 267, 271चा हाय केला. 271चा हाय केला मी तुम्हाला स्टॉप लॉस 240 सांगितलं होतं आणि त्याच वेळेला मेसेज करून देखील सांगितलं होतं स्टॉप लॉस कुठल्याही परिस्थितीत बदलायचा नाही. मित्रांनो, त्यानंतर ह्या ऑप्शन जो हाय केला तो तयार होता 291चा. 291चा हाय केल्या मित्रांनो मी तुम्हाला 9:25 मेसेज करून ग्रुप वरती सांगितलं होतं की बाबा आपल्याला काय करायचं या ठिकाणी, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्टॉप लॉस चेंज करायचा नाही, स्टॉप लॉस वरती घेऊन यायचा आहे, पण आपल्यासाठी हा दिवस आज खूप मोठा असू शकतो असा मी मेसेज टाकला होता. आणि त्याचबरोबर प्रॉफिट सुद्धा बुक करा स्वतःच्या क्षमतेनुसार सांगितलं होतं, कारण काही लोकांचं कमी प्रॉफिट हवं असतं, ती लोक काय करतात त्या ठिकाणी स्वतःचं प्रॉफिट जे आहे ते बुक करतात, हे पहिल्यांदा मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, त्यानंतर मार्केटमध्ये 296, 325, 333, 405 आणि 540 इतका मार्केटनं वन साइड मुवमेंट जे आहे ते काही मिनिटांमध्ये काय केली होती आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो दिली होती. हे बघा, एक जबरदस्त कॉल जो आहे तो 250-250 पॉईंटची मुवमेंट जी आहे ते आपण काय केली होती, इझिली मित्रांनो ह्याच्यामध्ये घेतली होती, हे पहिल्यांदा लक्षात. आणि त्याचबरोबर 10:28 मी सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये 35,000 जबरदस्त OI एडिशन आहे, मार्केट जरूर एकदा 35,000 रेंजकडे येण्याचा प्रयत्न करेल. एक्झॅक्ट त्यानुसार मार्केटने काय केलंय त्या ठिकाणी हा अटेम्प्ट जो आहे तो मित्रांनो केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल, या पद्धतीचे डेली बँक निफ्टीचे जर तुम्हाला कॉल हवे असतील तर मित्रांनो तुम्ही जरूर काय करा, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी झिरोदा आणि ऑपस्टॉकचे काय केले त्या ठिकाणी लिंक दिले, त्या लिंक मार्फत तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून टेलिग्राम चॅनल काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता. मित्रांनो, आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 34,943 बँक निफ्टी क्लोज झालाय. निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते ऑलमोस्ट एंड ऑफ द डे फायनल ग्रीन मध्ये क्लोज झालाय. सेन्सेक्स पण ग्रीन मध्ये क्लोज झालाय. मार्केटचा सेंटिमेंट, मार्केटचा पोझिशन, अदानी ग्रुप मध्ये असलेली न्यूज, या सर्व गोष्टीमध्ये मार्केटमध्ये कॉल जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी आज आपल्याला स्क्रीनवर विजिबल दिसला होता. मित्रांनो, तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ बघितला असाल, कालचा म्हणजे शनिवारी जो मी व्हिडिओ तयार करून टाकला होता मंडेसाठी, तो जर व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की बघा मी मंडेला जो तुमच्या स्क्रीनवरती मी चार्टमध्ये दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, एक्झॅक्ट त्या लेवलला आज बँक निफ्टीने काय केलं. मित्रांनो, माझं बँक निफ्टीचं जे टार्गेट होतं, टार्गेट नंबर 2 हे होतं आपलं, किती, 34,418 हे आपलं मित्रांनो बँक निफ्टीचं टार्गेट होतं. आणि मित्रांनो, बँक निफ्टीनं आज जो लो तयार केला, हा लो काय तयार केला हे एकदा बघा. आज बँक निफ्टीनं मित्रांनो लो तयार केलाय 34,382 लो तयार केलाय आणि आपलं बँक निफ्टीचं टार्गेट होतं मित्रांनो मंडेसाठी 34,118. एक्झॅक्ट टार्गेट जे आहे ते आपलं मॉर्निंगला अचीव झाले. त्याचबरोबर मित्रांनो, माझं पहिलं टार्गेट जे बँक निफ्टीसाठी होतं हे काय होतं, तर टार्गेट नंबर हे 1 होतं, 34,629 हे मित्रांनो आपलं टार्गेट. मित्रांनो, आज बँक निफ्टीने काय केलं, सकाळी ओपन झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासामध्ये फॉल आला, त्यानंतर मित्रांनो मार्केट जे आहे ते 34,629 या रेंजला
डॉट येऊन थांबलो होतो तिथं जवळपास मार्केटनं 2 ते 2.5 तास टाइम जो आहे तो काय केला होता या रेंजवरती स्पेंड केला होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे जबरदस्त मार्केटनं प्राइस एक्शन जे आहे आपल्या लेवलला रिस्पेक्ट जो आहे तो काय केला मित्रांनो आज बँक निफ्टीनं या ठिकाणी दिलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके मग या पार्श्वभूमीवर जर बघायचं झालं तर त्यानंतर एंड ऑफ द डे या ठिकाणी मार्केटनं शेवटच्या हाफ नंतर जे आहे ते साधारणतः 1 वाजल्यानंतर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झाला आणि मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट ओपन प्राईसच्या वरती येऊन काय झाले त्या ठिकाणी क्लोज झाले. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर हा तुमचा ट्रेड कुठं बनतोय आणि कशा पद्धतीनं बनतोय हे काय करा पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो हा उद्याचा ट्रेड टाकण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ओपन इंटरेस्ट जो आहे तो आजचा बघणं गरजेचं आहे. म्हणजे एंड ऑफ द डे मार्केट क्लोज होत असताना आजचं जे मंडेचं मार्केट आहे मार्केट क्लोजिंगच्या अगोदर 5 मिनिटांचा हा ओपन इंटरेस्टचा डेटा आहे. मित्रांनो ह्या ओपन इंटरेस्टच्या डेट्यानुसार उद्यासाठी बँक निफ्टीसाठी खूप टफ चॅलेंज आहे ते 35,000 हे असणार आहे. काय म्हणतोय मी 35,000 या ठिकाणी कॉल रायटर जो आहे तो काय आहे त्या ठिकाणी मित्रांनो ऍक्टिव्ह आहे आणि हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो बँक निफ्टीसाठी उद्या देखील असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं खूप हेवीली तर मग मात्र त्या ऑप्शन रायटरचा लॉस होईल. मार्केट नवीन एका टेरिटरीमध्ये एंट्री करायचा प्रयत्न करेल. एक शॉर्ट टर्म रेंज आहे मार्केटची ते ब्रेक करायचा अटेम्प्ट डेफिनेटली उद्या मार्केट करू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण ओव्हरनाईट क्यूज कसे येतात आणि दुसरं अदानी ग्रुप संदर्भात काय न्यूज जर असेल तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजला त्यांना जर काय इन्फॉर्म करायच्या असतील गोष्टी तर आय थिंक माझ्या माहितीनुसार आज संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत एकदा एनएससीच्या वेबसाईटला जाऊन बीएससीच्या वेबसाईटला किंवा न्यूजवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण काय ना काय अदानी ग्रुपला आज इन्फॉर्मेशन जे आहे ते काय करावं लागेल त्या ठिकाणी एक्सचेंजला द्यावी लागेल किंवा एक्सचेंजकडून किंवा कुठून ना कुठून काहीतरी महत्वाचा अपडेट जे आहे ते येणं आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करा लक्षात घ्या. ओके मी तुम्हाला अदानी ग्रुप संदर्भात पण काही माहिती जी आहे ते नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. 1 ते 2 दिवसामध्ये हे असं का झालंय आणि असं काय केलं जातं ह्याच्या पाठीमध्ये खूप मोठ्या गोष्टी असतात मित्रांनो. ऍज अ रिटेल ट्रेडरला ह्या गोष्टी समजून येत नसतात कधी. ओके तो असं तो पार्ट वेगळा आपण इथं बँक निफ्टीचं काय करतोय डिस्कशन करतोय मित्रांनो. ओके मित्रांनो चेंज इन ओवाय नुसार जर बघितलं तर मार्केटमध्ये कुठलाही तर मेजर ओवाय जो आहे तो या ठिकाणी चेंज झालेला नाही. फक्त 35,000 जो पुट रायटर होता त्याचा मात्र आज सकाळी खूप हेवी लॉस झालाय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मार्केटमध्ये तो शार्प फॉल आला होता तो त्यामुळे आला होता. आणि मित्रांनो अजूनही मार्केटमध्ये 34,500 या रेंजला एक खूप मोठा ओवाय जो आहे कॉल आणि पुटचा दोघांचाही काय करतोय त्या ठिकाणी होल्ड करतोय चेंज इन ओवाय मध्ये. मग यानुसार मला उद्या मार्केटची जी रेंज अपेक्षित आहे मित्रांनो बँक निफ्टीची ही 34,500 लोअर साईडला मार्केट जरूर एकदा उद्या ही रेंज काय करेल टच करायचा प्रयत्न करेल ऍज पर ऑप्शन चेन डेटानुसार. आणि अप्पर साईडला मार्केट जे आहे ते 35,000 रेंज पर्यंत जे आहे ते काय करेल या रेंजमध्ये उद्या मार्केट ट्रेड करण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त आहे. म्हणजे ही रेंज कशाची ऑप्शन चेनची रेंज आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण ऍक्च्युली उद्याचं जे टेक्निकल सेटअप आहे प्राइस ऍक्शन ज्या पद्धतीनं तयार झाले हे देखील आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी मित्रांनो बघावं लागेल. ह्या कालच्या लेवल्स आहेत आणि कालच्या लेवलला एक्झॅक्ट डॉट जे आहे ते मार्केटनं काय केलं हे आपल्या लेवलचा रिस्पेक्ट गेले. ह्या लेवलवर दिवसभर मार्केट काय झाले होल्ड झाले आणि टार्गेट जे आहे ते आपलं 2 नंबरचं ते देखील इथं अचीव्ह झालेलं आहे. आणि आपल्या कॉल पुटच्या ऑप्शनमध्ये देखील आपल्याला जवळपास 250 पॉईंटचे जबरदस्त मुवमेंट जे आहे ते मित्रांनो आज मिळाले. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय आणि कशा पद्धतीनं बनतोय हे काय करा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड करायचा असेल तर उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असताना आपल्याला एक लेवल जे आहे ते तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो उद्या वॉच करावं लागेल. आणि ही लेवल मित्रांनो अशी आहे की बँक निफ्टी उद्या काय म्हणतोय मी बँक निफ्टी जो आहे तो उद्या जोपर्यंत 35,080 वरती जायला सुरू करत नाही तोपर्यंत सीई साईडला तुम्ही कोणतीही पोझिशन मार्केटवरती बुलिश घेऊ नका हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी उद्या बँक निफ्टी जोपर्यंत 35,080 वरती ट्रॅव्हल करायला सुरू करत नाही तोपर्यंत कॉल साईडला आपल्याला उद्या बँक निफ्टीमध्ये कुठलीही पोझिशन घ्यायची नाही मित्रांनो. त्याचबरोबर बँक निफ्टीमध्ये अजून एक महत्वाचा एरिया जो आहे तो एरिया असा आहे उद्या बँक निफ्टीचा साधारणतः जर बघितलं तुम्ही उद्या बँक निफ्टीमध्ये तर मित्रांनो 34,883 ही एक रेंज आहे बँक निफ्टीची. मित्रांनो या रेंजमध्ये तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बिलकुल ट्रेडिंग करायचं नाही हे पहिल्या लक्षात घ्या. हा नो ट्रेड झोन एरिया असणार आहे. म्हणजे हा ऑलमोस्ट मित्रांनो 100-125 आसपासची जी रेंज आहे बँक निफ्टीची साधारणतः 34,900 धरून चाला राऊंड फिगर ते 35,000 आणि 35,000 वरचं म्हणजे 180 ते 200 पॉईंटची जी रेंज आहे मित्रांनो बँक निफ्टीची ही 200 पॉईंटची रेंज बँक निफ्टीची उद्या
थोडं टफ चॅलेंज करणार आहे तुम्हाला मॉर्निंग मध्ये. हे पहिल्या लक्षात घ्या, या रेंजमध्ये मार्केट साईडवेज असेल. मित्रांनो, उद्या मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट जी आहे, उद्या जर मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन नाही झालं तर उद्या मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला बँक निफ्टी मध्ये एक मोठी मुवमेंट जी आहे ते 34,883 च्या खाली देताना दिसून येईल. म्हणजे बँक निफ्टी मध्ये जर उद्या तुम्हाला पीई साईडला पोझिशन घ्यायचं असेल किंवा शॉर्ट पोझिशन जर बँक निफ्टी मध्ये उद्या बनवायची असेल तर ही पोझिशन कुठून बनते, तर मी काय करतो इथं स्क्रीनवर हे टाइप करतो. तुम्हाला पण ते जास्त काय होईल त्या ठिकाणी मित्रांनो सोयीस्कर होईल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टी 34,883 च्या खाली बँक निफ्टीला काय करायचं मित्रांनो, आपल्याला सेल करायचा आहे. आणि हा सेल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिलं टार्गेट जे बँक निफ्टीचं ते भेटेल साधारणतः 34,620 पर्यंतचं टार्गेट जे आहे ते मित्रांनो आपल्याला बँक निफ्टी मध्ये भेटेल. आणि दुसरं टार्गेट मे बी जर बँक निफ्टी मध्ये काही निगेटिव्ह सेंटिमेंट आज क्रिएट झाले तर बँक निफ्टी जरूर मित्रांनो परत एकदा उद्या काय करेल, या ठिकाणी आजचा जो लो आहे आजचा लो रिटेस्ट करायचा जरूर उद्या बँक निफ्टी त्या ठिकाणी प्रयत्न करेल. म्हणजे 34,377 ही जी रेंज आहे ही रेंज जरूर मार्केट उद्या डाऊन साईडला टेस्ट करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. हे पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करा लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी मध्ये तुम्हाला कॉल साईडला पोझिशन घ्यायचं असेल तर कॉल साईडला पोझिशन उद्या 35,080 च्या वरती बँक निफ्टी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी पोझिशन घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो साधारणतः बँक निफ्टी मध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते 35,227 चं पहिलं टार्गेट भेटेल. त्याच्यावरती जर बँक निफ्टी निघाला तर जरूर मित्रांनो तुम्हाला 35,396 चं टार्गेट भेटेल. आणि 35,396 च्या जर वरती बँक निफ्टी निघाला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला 35,549 चं उत्कान टार्गेट उद्या देऊ शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण हे कधी मार्केट तुम्हाला ही रेंज दिलो कधी ह्या लेवलला मार्केट जाण्याचा उद्या प्रयत्न करेल, हे करण्यासाठी मित्रांनो मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते येणं गरजेचं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, एक शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते त्या ठिकाणी येणं गरजेचं असेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टीमध्ये 35,080 च्या वरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला आला तर तुम्हाला पहिलं टार्गेट 35,227 चं भेटेल. 35,227 चं टार्गेट जर भेटलं तर बँक निफ्टी तुम्हाला त्या ठिकाणी 35,396 कडे जाताना दिसून येईल. 35,396 च्या जर वरती बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर 35,549 कडे जातो. कारण का मित्रांनो उद्या आपण मंथली एक्सपायरीच्या एक्झॅक्ट मिड पॉइंटला येऊन उभं राहणार आहे. काय म्हणतोय मी, उद्या आपण मंथली एक्सपायरीच्या मिड पॉइंटला जो आहे तो काय करणार आहे उद्या मार्केटमध्ये येऊन उभं राहणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर आपल्याला मार्केटमध्ये जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर त्याच्यामध्ये एक डाऊन साईडला मुवमेंट येणं थोडी अपेक्षित आहे, अपसाईडला रिस्ट्रिक्टेड मुवमेंट असेल. सर्वात महत्वाचं मित्रांनो आजचा संध्याकाळचा FIचा डेटा जो आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा कशा पद्धतीने रेज होतोय, त्यांच्या पोझिशन कशा पद्धतीने तयार झालेत, त्यांनी कॉल किती शॉर्ट केलेत, पुट किती शॉर्ट केलेत, कॉल पुट शॉर्ट कव्हर किती केलेत आणि इंडेक्सवर त्यांची काय पोझिशन आहे, हा डेटा उद्यासाठी खूप महत्वाचा मॅटर असणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर या सेटअपवर मित्रांनो उद्या तुम्ही जरूर ट्रेड टाका. ट्रेड करताना तुम्हाला कधी का अडचण आली तर जरूर तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओ कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून टाका. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर ह्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर सर आम्हाला ह्याचा फायदा होतोय असे जरूर एक कमेंट्स जे आहे ते काय करा तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये टाका. मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही माझा व्हिडिओ बघून किती पैसा कमवाल मी नाही सांगू शकत, पण डेफिनेटली मित्रांनो तुम्ही जर माझ्या रेंजला फॉलो केलं तर तुमचं मार्केटमधली जी डायरेक्शन आहे मार्केटची जी दिशा आहे तुम्हाला तो ओळखायला प्रॉब्लेम होतोय बाबा कुठल्या लेवलला मार्केट बुलिश आहे आणि कुठल्या लेवलला मार्केट बेरिश आहे. हे जरी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं तरी देखील तुम्हाला उद्या मार्केटमध्ये पोझिशन घेत असताना ती पोझिशन लॉंग साईडला घ्यायचंय, शॉर्ट साईडला घ्यायचंय का कॉल साईडला पोझिशन घ्यायचं, पुट साईडला पोझिशन घ्यायचंय, याचं डिसिजन जे आहे ते मित्रांनो तुम्हाला जरूर त्या ठिकाणी घेण्यासाठी मदत होईल ह्या व्हिडिओची मला गॅरंटी आहे. तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मी मित्रांनो तुम्हाला चॅलेंज देतो की तुम्ही जरूर हा व्हिडिओ जो आहे तो काय करा तुमचे 5 मित्र जे आहेत जे ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांना पण हा व्हिडिओ काय करा आज शेअर करा. बघूया आपण किती लोक हा व्हिडिओ शेअर करतात. धन्यवाद. थँक्यू.